वेलकम बॅक तर मग मित्रांनो आपण बोलत होतो की पंच्याण्णव टक्के हिंसक गुन्ह्यांमध्ये पुरुषांचा सहभाग असतो काय कारण आहे यामागे आपण जन्मता असे असतो का की आपण आईच्या पोटातूनच गुद्दी आणि लाथा मारत बाहेर येतो <laughs> मित्रांनो यावर्षी पंधरा ऑगस्टच्या भाषणात आपले पंतप्रधान असं म्हणाले की आता वेळ आली आहे की आपण याकडे नीट लक्ष दिलं पाहिजे की आपण आपल्या मुलांचं संगोपन कशा प्रकारे करतोय तर चला आपण गप्पा मारूया पाच पुरुषांशी जे वेगवेगळ्या राज्यातून आले आहेत आणि जाणून घ्यायचा प्रयत्न करूया की त्यांचं संगोपन कसं झालं आहे आपल्यासोबत उपस्थित आहे दिल्लीचे विपिन भाटी बनारसचे लेनिन राजस्थानचे छिंद्रपालजी हरियाणावरून राम मेहर आणि मदनलाल भारतीजी मला सांगा की बालपणी तुम्हाला काय शिकवलं गेलं होतं एक मुलगा असल्यामुळे तुम्हाला कोणती शिकवण दिली गेली बिपीनजी तुमच्यापासून सुरू करूया मला आठवतंय खूप लहानपणीची गोष्ट आहे मी तीन वर्षांचा होतो तेव्हा माझ्या मामाने मला विहिरीत लटकवलं होतं हा खेळ असायचा तेव्हा कुठल्याही मुलाला विहिरीत लटकवलं जायचं आणि जर मुलगा रडायला लागला तर त्याला विचारायचं तू काय मर्द आहेस का तर लहानपणापासूनच आम्हाला हे ट्रेनिंग ट्रेनिंग दिलं जायचं घराच्या गच्चीवर रोज रात्री मी लहान असताना एकट्याला झोपायला सांगायचं उन्हाळ्याच्या सुट्टीत मी एकटा असायचो तिथे बाकी सगळे खाली त्यावेळी तुमचं वय काय होतं वय असेल तेव्हा चार वर्ष तर त्यावेळी मला खूप भीती वाटायची आणि आमच्या इथे हे चांगलं समजलं जात नाही की तीन वर्षाचा मुलगा असला तरी सुद्धा त्याने येऊन वडिलांना सांगावं की मला भीती वाटते <laughs> त्याला तिथेच फटके मिळते त्याचा अपमान होतो hmm. आणि अपमान मारापेक्षाही वाईट मार खाल्ला तर मलम लावता येते लगेच त्या जागी पण अपमान पुढची कितीतरी त्याचा सल, सल सलत राहतो तुम्ही तुमच्या बालपणी तुम्हाला कोण कोणते अनुभव आले तुम्ही काय काय पाहिलं तुम्ही काय शिकलात मी खूप लहान असतानाच आजोबांबरोबर आमच्या गावी गेलो होतो तर आमचं गाव हे ठाकुरांचं गाव आहे आणि कधी कधी मारामारी व्हायची त्यानंतर आम्ही जेव्हा घरी यायचो तेव्हा आई विचारायची की मार खाऊन परत आलायस जेव्हा त्यांना मारून येशील तेव्हाच तुला जेवायला मिळेल तू काय मुलगी आहेस का बांगड्या घातल्यास पुरुष आहेस आणि तेव्हा परिस्थिती अशी होती की आम्ही कधी मुलींना थोडं सुद्धा जराही महत्व देत नव्हतो मुलींना आम्ही माणूसच समजायचो नाही माल समजायचो माल आणि जर तुम्ही एखाद्या मुलीशी बोललात मग तुम्ही काही करा अरे हा तर मर्दच नाहीये हा मोगा टाईपचा माणूस आहे मोगा म्हणजे मोगा शब्दाचा अर्थ तुम्ही पुरुष नाही आहात तुम्ही अगदी हलक्या दर्जाचं पुरुष म्हणजे पुरुष नाही मर्द नाही आहात तुम्ही छिंद्रपालजी मला सांगा की लहानपणी तुम्हाला सुद्धा असंच अनुभव आला का हो जेव्हा मी लहान होतो तेव्हा आजी आजोबांकडे राहत होतो अच्छा तेव्हा आजोबा बऱ्याचदा दुपारी जेवण थंड झालं वाड्याला थोडा उशीर झाला म्हणून आजीला आजीला मारायला धावायचे तुमचे आजोबा आजीला मारायचे हो मारायचे आणि राजस्थान मध्ये जेवढं कडक ऊन पडतं तेवढीच कडक थंडी सुद्धा पडते तर अनेकदा आजीला ते घराबाहेरसुद्धा रात्री काढायचे आणि जसं मी मोठा होत गेलो तेव्हा हीच वागणूक बाबा आईला देताना दिसले त्यांनी मारझोड कधी केली नाही पण तोच राग काम करताना छोटीशी चूक झाली तर कोणतेही काम करायला उशीर होत असेल तर मग तिची खैर नसायची एकदा त्यांनी हुकूम दिला की ऑर्डर इज ऑर्डर त्यामुळे माझे जे विचार आहेत माझं जे पालन पोषण झालंय ती जी मानसिकता आहे ती हिंसा अथवा असं मानूया की अशाच कुटुंबात झालाय जस जसा मी मोठा होत गेलो तर तसंच मी माझ्या पत्नीसोबत वागायला सुरुवात केली पण आज मला जाणीव होतीये की मी खूप खूप चुकीचा वागलोय तिच्या सोबत रामजी तुमच्या बालपणाविषयी मला काहीतरी सांगा तुम्ही काय पाहिलात तुम्ही काय शिकलात कोणालाही हे सांगण्याची गरज पडली नाही की मर्द म्हणून मी काय केलं पाहिजे आसपास जे वातावरण होतं आणि परंपरा आणि कुटुंबात जे काही घडत होतं hmm. मी त्याच अनुकरण केलं म्हणजे मारहाण तर खूपच केली पत्नीला पत्नीला ज्याचा आज पश्चाताप होतो मारहाण सुद्धा अशी केली की तिच्या चेहऱ्यावर गुद्दा मारला नाकावरती मारला कानावरती मारला ते पण असं की जणू मार खाणं तिचं कर्तव्य आणि आमच्या हरियाणात एक म्हण सुद्धा आहे आणि ती म्हणजे अशी की दोन उठताना हाणा आणि दोन बसताना हाणा सकाळ संध्याकाळ तेव्हा मर्दाची मर्दांची उठताना दोन हाणा आणि बसताना दोन हाणा दोन हाणा आणि मग म्हणे हो ही हरियाणातली म्हण आहे म्हणजे जर तुम्ही मर्दा असाल त्याला मर्द म्हटलं जाईल हो मदनजी तुम्ही सांगा की तुम्ही बालपणात एक पुरुष म्हणून काय पाहिलं तर तुम्हाला कोणते अनुभव आले मला अभ्यासात कधी चांगले मार्क नाही मिळाले अच्छा पण ही जी मर्दानकी आहे यात आम्ही सगळेच पुरुष पास होतो चांगल्या मार्काने माझी लहान बहीण बबली नाव आहे तिचं जेव्हा ती पाचवी पास झाली तेव्हा मी सातवी आठवीच्या वर्गात असेन कदाचित शाळा जरा लांब होती प्राथमिक गावातच होती त्यानंतर मग करता लांब झालेला हो नंतर तर घरचे म्हणाले की बाबा बहिणीला पण सोबत घेऊन जा तर मी नाही म्हणालो ही जर जाणार असेल तर मग मी नाही जाणार पण तुम्ही असं का म्हणालात की मी नाही जाणार माझं मान सन्मान म्हणजे सगळे बोलणार की याची बहीण याच्या सोबत जातो मी आज एम ए झालोय बीएड केलंय मी ती पाचवीच्या पुढे नाही गेली मला असं वाटतं की मी एक मर्डरच केलाय म्हणजे तुम्ही एक प्रकारे तिच्यातली शिक्षणाची उर्मी जी होती ती तुम्ही संपूर्ण, संपूर्ण केली मला सांग की आम्ही हे सुद्धा आमच्या रिसर्च मध्ये पाहिलं की बऱ्याचशा पुरुषांनी सांगितलं की आम्ही आमच्या पत्नी सोबत बाहेर चालूही नाही शकत म्हणजे गावातल्या गल्लीतून चाललेत आणि बायको जरा जवळून चालण्याचा प्रयत्न करायला लागली तर तो इशाऱ्याने सांगतो की जरा मागे रा, मागे रा अच्छा मागे राहा माझ्या मागून पुढे नाही चालू शकत तू हो पुढे तू चालू शकत सोबत सुद्धा चालू शकत नाही मागेच म्हणजे थोडं अंतर ठेवूनच चालायचं कमाल याच प्रकारे मी लहानपणी बघितलं होतं जे आमचे काका काका काकू होते हे दोघे यांचा संबंध जो होता तो फक्त लग्नाच्या वेळी गाठ बांधायची शालजोडीची आणि ते रात्री जायचे से सेक्स करण्यासाठी शारीरिक शारीरिक संबंध मग भावनिक नातं नव्हतंच त्यांच्यात आमच्या रिसर्च मध्ये आम्ही हे सुद्धा बघितलं की बऱ्याच पुरुषांनी सांगितलं की आम्ही जेव्हा मी गावात बाहेर निघतो तेव्हा मी आमच्या मुलांना उचलून घेऊ शकत नाही ही हो अगदी हरियाणामध्ये पुरुष जे आहेत ते मुलांना उचलून घेऊ शकत नाहीत का त्यांना असं वाटतं की हे जरा हलक्या दर्जाचं काम आहे स्त्रियांचं काम आहे काम आहे आणि जर तुम्ही स्वतःच्या मुलाला उचलून घेतलं तर लोक हसणार आणि कोणता शब्द वापरला होता तुम्ही आमच्याकडे तर अशा पुरुषाला मोगा आहे तर तर मला वाटतं की सगळ्यात मोठा मोगा मीच आहे हा त्या देशातला सर्वात मोठा मोगा मीच आहे कारण काही झालं तर मी रडायला लागतो मी खूप भावनिक आहे लगेच रडायला येते मला दुसरी गोष्ट जोपर्यंत मी माझ्या मुलांना दहा वेळा जवळ घेत नाही तोपर्यंत मला बरच वाटत नाही आणि मी माझ्या बायकोच्या सोबत सगळ्या ठिकाणी जातो हात पकडून तर मला तर तुमच्या गावात एंट्रीच मिळणार नाही <laughs> बोलतीला कोण आहे अरे हकलून टाका <laughs> म्हणजे हे पुरुष खूप काही गमावता आहेत या मर्दानगीच्या चक्करमध्ये कारण माझ्यासाठी तर या गोष्टी खूप महत्वाच्या आणि आवश्यक आहेत माझ्या आयुष्यामध्ये तरी मग जर एखादा समाज असा तयार होत असेल जिथे भावनाच नाही तर किती क्रूर असतील ते किती धोकादायक <laughs> असतील ते आणि एवढंच नाही आमच्या गावामध्ये तर नंतर हे सगळं माझ्या लक्षात आलं आम्ही नेहमी कट्टा घेऊन बाहेर पडायचो अच्छा कारण आम्ही सुद्धा होतो आणि ठाकूर सुद्धा आणि आम्ही अशा प्रकारे लोकांची शेत जाळून टाकायचो अरे झाडावरचे आंबे कट्ट्याने तोडायचो टरबूज असतो ना जर कोणी नाराज झाला असेल अरे तुम्हाला काहीतरी बोलला होता तर टरबूजावर आम्ही सगळीकडे गोळ्या मारून टाकायचो आणि त्याचा परिणाम असा झाला की जर उत्तर भारतात तुम्ही माझ्या गावाकडे पाहिलं जवळपास तीस ते चाळीस लोकांनी एकमेकांचा जीव घेतलाय नंतर जेव्हा अक्कल वाढली तेव्हा लक्षात आलं की मर्दानगीची जी शिकवण होती की लोकांनी आपापसात लढावं तुम्ही कोणालाही भांडणाचं कारण विचारा कोणालाही सांगता येणार नाही तर मग जेव्हा मुलांना लहानपणापासूनच शिकवलं जातं की जा मारून या तुम्ही मार खाऊन कसे आलात तो तुला असं कसं बोलला जा जाऊन दोन थोबाडीत मारून तिच्या जेव्हा तुम्ही मुलांना आधीपासूनच अशा प्रकारची शिकवण द्याल तर हे साहजिकच आहे की ते पुढे हिंसाच करणार कारण हेच बालपणापासून आपण त्यांच्या मनात ह्याच गोष्टी भरत आलो आहोत म्हणूनच जो समाज स्त्रियांचा आदर करत नाही माझ्या आयुष्याचा अनुभव आहे माझ्या गावचा अनुभव आहे जो समाज स्त्रियांवर प्रेम करत नाही तो फक्त हिंसाच करू शकतो अशांती पसरवू शकतो आणि लढाई करू शकतो अगदी बरोबर बोलला तुम्ही <स्याँगा> चला खूप खूप धन्यवाद आमच्याशी बोलल्याबद्दल थँक्यू सो मच थँक्यू जेव्हा मुलांना लहानपणापासूनच असं शिकवलं जातं की मुली तुमच्यापेक्षा कमी आहेत त्यांच्यावर नियंत्रण ठेवलं पाहिजे त्या फक्त उपभोग घेण्यासाठी आहेत तर स्त्री आणि पुरुषांमध्ये एक चांगलं ना तर कसं काय तयार होऊ शकतं आणि या विचारांमुळेच आज आपण समाजात एवढे भयानक अत्याचार स्त्रियांसोबत होताना बघतो आहोत महिलांना दुय्यम दर्जाचा माणूस समजण्याची शिकवण मिळालेले पुरुष महिलांवर आपला हक्क गाजवणं त्यांचा अधिकार समजतात या जबरदस्तीचा एक घृणास्पद प्रकार ऍसिड अटॅक्सच्या रूपामध्ये आपल्याला पाहायला मिळतो या हल्ल्यांमागे अनेकदा एकतर्फी प्रेम असत आणि समोरच्याचा नकार न पचवता येण्याचा भेकडपणा स्टॉप ऍसिड नावाच्या संस्थेसाठी काम करणारे आलोक आणि लक्ष्मी पुरुषांच्या अशा प्रकारच्या भेकडपणा विरुद्ध बऱ्याच वर्षांपासून लढा देत आहेत आणि यात होरपळलेल्या महिलांचं आयुष्य सा पुन्हा सावरण्याच्या कामात गुंतलेले आहे लक्ष्मी आलोक खूप खूप धन्यवाद आमच्या शो मध्ये आल्याबद्दल लक्ष्मी ही जी हृदयद्रावक घटना घडली तुमच्या आयुष्यात त्याविषयी तुम्ही आम्हाला काही सांगू शकाल का नक्कीच दोन हजार पाच सालची गोष्ट आहे मी त्यावेळी सेवन स्टँडर्ड मध्ये शिकत होते सातवी हो, पंधरा वर्षांची होते आणि माझ्या शेजारी एक मुलगा काम करायला यायचा जो बत्तीस वर्षांचा होता मी त्याला दादा म्हणून हाक मारायचे माझ्यावर हल्ला करण्याच्या दहा महिन्यांपूर्वीच त्याने मला प्रपोज केलं की मला तुझ्याशी लग्न करायचंय तेव्हा मी त्यांना स्पष्ट सांगून टाकलं की मी तुला माझा भाऊ मानते आणि माझ्याबद्दल तू असा विचार कसा करू शकतोस आणि आजपासून तू माझ्याशी कधीच बोलायचं नाहीस पुढचे दहा महिने त्याने मला खूप टॉर्चरसुद्धा केलं पण मी माझ्या घरी hmm. हे सांगू शकत नव्हते त्याचं कारण असं होतं की मी एक मुलगी होते दुसरं म्हणजे मला शाळेत पाठवलं गेलं नसतं आणि सगळा दोष माझ्यावर आला असता हे सगळं घडलं असतं आणि त्यानंतर मला त्याचा एकोणीस एप्रिलला दोन हजार पाचमध्ये मेसेज आला की माझं तुझ्यावर प्रेम आहे मला तुझ्याशी लग्न करायचं हो म्हणजे मागेच लागला हो सतत खूप काही झालं होतं म्हणजे स्पष्टपणे हो स्पष्ट नाही म्हणाले होते मग त्याने दुसरा मेसेज केला आत्ता आणि या क्षणीच उत्तर हवंय मी अजिबात रिप्लाय केला नाही मग त्यानंतर ट्वेंटी सेकंड एप्रिलला रोजच्या प्रमाणे मी जात होते खान मार्केटमधून आणि सकाळचे पावणे अकरा वाजले होते सकाळचे हो तर मी तिथून जात असताना तो मुलगा आणि त्याच्या छोट्या भावाची गर्लफ्रेंड दोघे माझा पाठलाग करत होते आणि त्यानंतर ते दोघे आले आणि येऊन त्या मुलीने माझ्या चेहऱ्यावर हात ठेवला मला जमिनीवर ढकलून दिलं ग्लासमध्ये ॲसिड होतं ते त्याने माझ्या चेहऱ्यावर टाकलं त्यावेळी मी बेशुद्ध झाले होते आणि त्यानंतर मला अचानक जेव्हा शुद्ध आली तेव्हा तेव्हा मला इतक्या जास्त वेदना होत होत्या मी किंचाळत होते पण कोणीही मदत करत नव्हतं शेवटी मी हिम्मत करून उठले डोळे उघडण्याचा प्रयत्न केला असं वाटत होतं की चेहरा खूप मोठा झाला आहे खूप वजनदार झाला आहे म्हणजे पूर्ण शरीराच्या मानाने चेहरा वजनदार झालाय आणि प्रचंड वेदना असं वाटत होतं की माझं पूर्ण शरीर आगीत आहे मग तीन वेळा मी खाली पडले जमिनीवरच दुसऱ्या रस्त्यावर गेले तीन वेळा कारने मला टक्कर सुद्धा मारली त्या कारवाल्यांना मी म्हणाले की प्लीज मला मदत करा मला फोन द्या मला माझ्या बाबांशी बोलायचं आहे एवढंच लोकांना सांगत होते पण काहीही मदत नाही मग लोकांनी मला घेरलं सगळ्यांचे पाय धरत होते हात पकडायचा प्रयत्न करत होते मी हात जोडत होते पण कोणीही मदत करत नव्हतं तेव्हा तिथे अरुण सिंग अंकल आले त्यांनी पी सी आरला फोन केला आणि एका बाटलीत थोडं पाणी होतं त्यांनी ते असं टाकलं माझ्यावर ते इथे आलं ते असं ओघळून इथे आलं आणि इथे सुद्धा भाजलं मग त्यानंतर त्यांनी माझा पत्ता विचारला माझ्या पेरेंट्सना घेऊन आले पोलिसवाले मला पी सी आरमध्ये घेऊन जात होते तेव्हा मी माझा हात हा पूर्ण हात बघत होते तर हा जो माझा हात आहे ना एकदम जशी प्लास्टिकची पिशवी जाळतो तेव्हा ती कशी वितळून पडते तशी माझी स्किन गळत होती पूर्ण चेहऱ्यावरून स्किन अशी खाली जमिनीवर गळत होती मला हॉस्पिटलला घेऊन आले वीस बादल्या पाणी ओतण्यात आलं आई बाबा आले मी बाबांना मिठी मारली तर बाबांचं पूर्ण शर्ट जळून गेलं इतकं भयानक ऍसिड होतं ते मग त्यानंतर माझ्यावर आर एम एल हॉस्पिटलमध्ये दोन ऑपरेशन्स केली पण मला मी शुद्धीत असताना डॉक्टर माझे डोळे शिवत होते खूप वेदनादायी काळ होता तो माझ्यासाठी खूप मोठा संघर्ष होता तो मग मी परत घरी गेले चेहरा इतका खराब झाला होता की कोणीही मला पाहू शकत नव्हता म्हणजे डोळे बाहेर आले होते ओट पूर्णपणे खराब झाले होते इथे सगळ्या जखमा झाल्या होत्या हे सगळं चिघळत होत सगळं उद्धवस्त झालं होत आणि त्यानंतर मग मला अपोलो हॉस्पिटल मध्ये ऍडमिट केलं गेला तिथून मग मी बरी व्हायला लागले मला या गोष्टीचा आनंद आहे तुम्हाला बघून आणि तुमचं बोलणं ऐकून की तुम्ही भावनिकदृष्ट्या खसलेलं नाहीत आणि तुम्ही स्वतःचं आयुष्य सावरलंत आणि ही खूप मोठी गोष्ट आहे <laughs> थँक्यू अच्छा मला सांग तुमचं जे तुमचं जे नातं सुरू झालं लक्ष्मीसोबत ते कसं झालं नक्की काय झालं आम्ही कॅम्पेन करायचो असंच एक कॅम्पेन लक्ष्मीबरोबर केलं तसं माझं संगोपन खूप चांगल्या प्रकारे झालं म्हणजे कोणताही मोठा मेजर प्रॉब्लेम आला नाही सगळं काही ठीक होतं पण तरीही खूप प्रकारची डिप्रेशन असतात माणसाला हो। खूप साऱ्या गोष्टी माणसाला उदास करतात आणि त्या त्या काळात मी लक्ष्मीला भेटलो लक्ष्मीने एवढं सहन केलं होतं म्हणजे हिची जी वेदना आहे ती एका हल्ल्याची वेदना आहे जसं हिने सांगितलं त्यानंतर ऑपरेशनची वेदना त्यानंतर हिचा भाऊ हिच्या भावाचा भावा हल्लीच मृत्यू झालाय हिच्या बाबांचं पण निधन झालंय हिच्यावरच्या हल्ल्यानंतरच हे सगळं घडलं आणि यानंतर सुद्धा जर ही जिवंत आहे तर मला असं वाटतं की हाच हिचा स्वभाव आहे ज्यामुळे सगळे हिच्याकडे आकर्षित होतात बस आम्ही दोघे असंच एकत्र काम करत होतो असंच काम करता करता प्रेम जुळून आलं आणि आम्ही एकमेकांच्या प्रेमात पडलो मला खरंच आनंद आहे खूपच छान थँक्यू मला सांगा की एक मुलगा किंवा एखादा पुरुष एका, एका मुलीवर ऍसिड का फेकतो एक कारण तर हे की त्याचा इगो हर्ट झालेला असो की हिने मला नकार दिलाच कसा कारण लहानपणापासून त्याचं संगोपन करत असताना त्याची प्रत्येक इच्छा प्रत्येक मागणी पूर्ण केली जाते मुलगा लाडका आहे तो जे मागेल दे ते त्याला मग जेव्हा त्याला एखादी वस्तू मिळत नाही तेव्हा त्याला ते त्याला असं वाटत की मुलगी सुद्धा एक वस्तू आहे आणि ही मला असं नाही म्हणालीच कशी हिची हिंमत कशी झाली कशी झाली हिची हिंमत हेच कारण आहे तो जो माणूस ज्याने हे घृणास्पद कृत्य केलं तो आज कुठे आहे तो आता जेलमध्ये त्याला चार दिवसानंतर अटक झाली होती आणि एका महिन्यानंतर त्याला जामीनही मिळाला होता त्याने जामीन मिळताच सर्वात पहिलं काम केलं ते म्हणजे के लग्न केलं त्याने हो कोण स्वत स्वतःच्या मुलीचं किंवा स्वतःच्या बहिणीचं लग्न किंवा कुठल्या स्त्रीला अशा पुरुषाबरोबर लग्न करावं वाटेल ज्याने तुम्हाला हे ऐकून आश्चर्य वाटेल की आता आपण म्हणत आहोत की कोणती स्त्री पण ती स्त्री जेव्हा मी कोर्टात जायचे तेव्हा स्वतःच्या नवऱ्या बरोबर यायची तेव्हा असं वाटायचं की तो निष्पाप आहे आणि क्रिमिनल मी आहे साधारण किती आकडा असेल अशा पुरुषांचा ज्यांनी अशा प्रकारचे हल्ले केले आहेत आणि नंतर त्यांचं लग्न झालंय कुठल्या तरी दुसऱ्याच मुलीबरोबर जवळपास प्रत्येक केस मध्ये लग्न झालेलं आहे अशा खूप कमी माणूस ऍसिड फेकतो त्याचं लग्न होत आणि समाज लावून देतो त्यांचं अरेंज मॅरेज केलं जातं आणि बऱ्याचशा ठिकाणी असं कल्चर आहे की हे फार मोठी गोष्ट नाहीये आपल्या समाजात क्राईम ऍक्सेप्टेबल आहे ठीक आहे त्यांनी केलं तर केलं मुलं आहेत आपल्या इथे तर नेते सुद्धा विधान करतात की मुलं आहेत मुलांकडूनच चुका होतात आणि यात नाही हा प्रश्न आपण आपण स्वतःला विचारायला हवा की आपण अजून किती खालच्या पातळीवर येणार आहोत हा एक आरसा आहे जसं तुम्ही सांगत होता की सगळे आरोपी असेच आहेत जवळपास ज्यांचं लग्न झालेलं आहे आणि आम्ही ही गोष्ट ज्या रेप केसेस झाल्यात त्यात सुद्धा आढळून आलंय की जितके पण रेपिस्ट आहेत पुढे त्यांचं सुद्धा लग्न झालंय होंड्यासाठी जे लोक स्वतःच्या बायकोला जिवंत जाळतात असे पुरुषही पुन्हा लग्न करतात तर मग आपला जो समाज आहे तो अशा माणसांना किंवा अशा पुरुषांना कसं काय स्वीकार करू शकतो याचं मला खूप आश्चर्य वाटतं म्हणजे हे बघून आपल्याला कळतं की आपण कुठे आहोत आपण काय आहोत आपण कोण आहोत यातून आपल्याला कळतं की आपण कोण आहोत चला लक्ष्मी अलोकजी खूप खूप धन्यवाद आमच्याशी बोलल्याबद्दल थँक्यू सो so मच थँक्यू मित्रांनो ब्रेकवर जाण्याआधी मी तुम्हाला आठवण करून देऊ इच्छितो की आजचा शो संपताच मी स्टार प्लसवर तुमच्यासोबत लाईव्ह असेन तुम्ही ट्विटर फेसबुक किंवा सरळ मला फोन करून तुमचे प्रश्न सूचना किंवा अनुभव डिरेक्टली माझ्याबरोबर शेअर करू शकता Luego crees para ti.